नमस्कार, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री आणि आता दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये। इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करा तरच व्हाईट हाऊस सोडण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची अट। मी कोरोनाची लस घेणार नाही तो माझा अधिकार नाही, ब्राझीलच्या राष्ट्रपतींचं अजब विधान। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आजपासून 2 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना पुन्हा अटक, मुलगी इल्तिजा नजर कैदेत। दिल्ली शहरात मिळणार मोफत मास्क, पालिकेने तयार केली मास्क बँक। कोरोनाच्या बाबतीत केंद्र आणि राज्य बेजबाबदार, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी। IIT आणि NIT मध्ये आता मातृभाषेतून इंजिनिअरिंगचं शिक्षण, शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। भारतीय नौदलाचं MiG-29K विमान अरबी समुद्रात कोसळलं, एका वैमानिकाला वाचवण्यात यश। भारतात आता 26/11 सारखे दहशतवादी हल्ले होऊ शकत नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास। गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग, 5 रुग्णांचा होरपळून मृत्यू। उच्च न्यायालयाने चूक केल्यामुळे अर्णब गोस्वामींना जामीन दिला, सर्वोच्च न्यायालयाचा खुलासा। हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का, मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला। भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलतात, चंद्रकांत पाटील बावचले, अजित पवारांचा हल्ला बोल। वाढीव वीज बिला विरोधातील मोर्चा मनसेला पडला महागात, 125 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पलावा उड्डाण पुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी, महिनाभरात होणार कामाला सुरुवात। वसईत 31 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 31 ग्रामपंचायतींपैकी 19 ग्रामपंचायत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव। आणेवाडी टोलनाका आंदोलन प्रकरणात शिवेंद्रराजे भोसलेंसह 16 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर। मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात ते चिल्लर लोक, त्यांना उत्तर द्यावा इतकी त्यांची लायकी नाही, अनिल परब यांची टीका। राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंची प्रकृती चिंताजनक, शरद पवार घेणार भेट। ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सेक्स वर्कर्स महिलांना आर्थिक मदतीचा हात। हापूस प्रेमींसाठी चिंतेची बातमी, लांबलेल्या पावसाने यंदा हापूसची चव चाखायला वाट पाहावी लागणार। ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनने केली रन्सची बरसात, फिन स्मिथची दमदार शतक, मॅक्सवेलची फटकेबाजी। मराठी अभिनेत्रीच्या सितार वादनाचा साता समुद्रापार डंका, नेहा महाजन रिकी मार्टिनच्या म्युझिक अल्बमला ग्रॅमी नॉमिनेशन। हा तर लोकशाहीचा विजय, न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पलटवार। यासह सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याशी, मात्र ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।